पीए नेता येऊ शकतो, परंतु महानगरपालिकेचा तो कर्मचारी असावा, महानगरपालिकेत कायदेशीर त्याची नोकरी असावी, असाच व्यक्ती मला वाटते तो जाऊ शकतो. जर माझ्या मनात येईल आणि मी सुद्धा महापौर होते ना, एखादा प्रायव्हेट माझा न्यायचा महानगरपालिकेच्या खर्चाने, आणि ऑफिशियली मी आता लेटर पाहिलं तर हे चुकीचं आहे. आणि या शहरामध्ये देशाचं लक्ष केंद्रित आहे. मुख्यमंत्री साहेब इथले आहे, गडकरीजी इथले आहे, आणि या शहरातील महापौरांनी, सुशिक्षित महापौरांनी असा प्रकार करावा हे मला वाटतं उचित नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टी जी लहान सहान गोष्टींवर विरोधी पक्षात असताना काँग्रेसवाल्यांकडे बोट दाखवायची, आता हे आपल्याच घरातलं दुखणं कसं दुरुस्त करते याकडे नागपूरकर आशेच्या नजरेने पाहत आहेत. जाब विचारणार आहे, कारण की काँग्रेस मागच्या 2-2.5 वर्षात महानगरपालिकेपासून त्रस्त असलेल्या नागपुरातील जनतेला न्याय मागण्यासाठी महानगरपालिकेत जाते, त्यांना कोणी रिस्पॉन्स देत नाही, महानगर करदाते आहे त्यांना त्या अडचणी कोणी सोडवत नाही, आणि अशा प्रकारे पैशाची उधळपट्टी आपण करून झाले आहे. तर या संदर्भात आम्ही तर जाय मागणार आहे. आमचे लोक मला वाटते विमानतळावर सुद्धा या लोकांचं स्वागत करायला जाऊन आपण केव्हा राजीनामा देता किंवा भारतीय जनता पार्टी केव्हा यांच्याकडनं राजीनामा घेते, आणि जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आता आम्ही यांच्या मागे पडून राहू आणि राजीनामा घेण्यास भाग पाडू. कारण की हे नागपूर शहराच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज देशभरात ही बातमी पसरून राहिली आहे आणि नागपूर शहरांचा हा अपमान आहे की प्रथम नागरिकानं असं काम करावं. आणि मला असं वाटते की नैतिकतेच्या आधारावर महापौर ताई या स्वतःच राजीनामा देऊन देतील असं मला वाटतं.